काही आरोप प्रत्यारोप झाले काय? मला असं वाटते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब सांगितलं की ते लोंगी फटाका सुद्धा फोडू शकत नाही आणि बॉम्ब तर आम्ही फोडू। मला माहित आहे उद्धव ठाकरेंचे अनेक असे प्रकरण आहे ज्या फाईली अजूनही पेंडिंग आहे, अनेक त्यांच्या विषयावर तपास सुरू होता आणि तो अजूनही सुरू आहे। जर कदाचित मला असं वाटते इतका मोठा बॉम्ब फुटेल की पहिलेच तर त्यांच्या पक्षामधले 40 मंत्री आणि आमदार हे पक्ष सोडून खऱ्या अर्थानं बाळासाहेबांच्या विचाराचे भाजपसोबत गेले। हा बॉम्ब आधीच फुटलेला आहे। आता जो बॉम्ब फुटेल तो मला असं वाटते कदाचित आदित्य ठाकरे जेलमध्ये जातील किंवा उद्धव ठाकरे जेलमध्ये जातील। अशा प्रकारचा बॉम्ब जर खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस साहेबांनी जर फोडला तर मला असं वाटते की संजय राऊतांना कुठे पडायचं आणि कुठे लपायचं हे सुचणार नाही। म्हणून त्यांनी बॉम्ब फोडायची भाषा विदर्भामध्ये नागपूरमध्ये येऊन करू नये। मला उद्धव ठाकरेंना हे सांगणं आहे आणि संजय राऊतांनी सांगणं आहे की 2.5 वर्षामध्ये उद्धव ठाकरेंनी काय कामं केले असे मोजून फक्त 5-6 कामं तरी सांगा की उद्धव ठाकरेंनी हे कामं विदर्भामध्ये केले असेल। आणि जर त्या ठिकाणी उद्धव ठाकरेंनी स्वतः सांगितलं की हे 5 कामं विदर्भ किंवा महाराष्ट्रामध्ये आम्ही केले 2.5 वर्षामध्ये तर मी संजय राऊतांना बक्षीस देईन। किंवा संजय राऊतांनी सांगावं तर उद्धव ठाकरेंना बक्षीस देईन। पण कुठलंही काम न करता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना जे काम पुढे नेले त्याच कामाचे भूमिपूजन उद्धव ठाकरेंनी केले आणि आज वारंवार नागपूरमध्ये येऊन त्या 2.5 वर्षामध्ये कधी ते फिरकले सुद्धा नाही। ना उद्धव ठाकरे फिरकले, ना आदित्य ठाकरे फिरकले, ना संजय राऊत फिरकले आणि बॉम्ब फोडायची भाषा करता मला असं वाटते अनेक बॉम्ब देवेंद्र फडणवीसांनी आतापर्यंत फोडलेले आहे आणि एखादा बॉम्ब जो आता फुटेल त्याच्यामध्ये कुठेही संजय राऊत दिसणार नाही आणि कुठेही उद्धव ठाकरे दिसणार। पण रोज मुख्यमंत्र्यांवर मंत्र्यांवर आरोप होत आहे जमीन घोटाळ्याच्या प्रकरण असतील कुठेतरी सत्ताधाऱ्यांना अडचण येण्याचा प्रयत्न। महाविकास आघाडीमध्ये इतके घोटाळेबाजी मंत्री आहे की तुम्ही पाहिलं की महाविकास आघाडीचे अनेक मंत्री जेलमध्ये जेलच्या बाहेर जमानतीवर आहे, काही जेलमध्ये जाण्याच्या तयारीत आहे। मला असं वाटतं जे लोक पूर्ण भ्रष्टाचाराने भरलेले आहे त्यांनी अशा प्रकारचा आरोप करणे आणि अशा प्रकारचं टीका करणे हे अशोभनीय आहे। म्हणून मला आता येणाऱ्या काळामध्ये जे खऱ्या अर्थानं बॉम्ब कधी फोडू शकले नाही फक्त भाषा वापरली, पण देवेंद्र फडणवीसांनी जो सांगितलं की तुम्ही लोंगी फटाकासुद्धा फोडू शकत नाही, मी जेव्हा बॉम्ब फडेल त्याची वेळ आणि तारीख सांगील तर तो बॉम्ब जो आहे लवकरच फुटणार आहे आणि उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे अडचणीत येणार आहे। ठीक आहे, थँक्यू।